औरंगाबाद इथल्या कार्यक्रमात छत्रपति शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानाचे पडसाद उमटताना दिसतात। अशातच राज्यपाल सोलापूर दौऱ्यावर आहेत, पण या दौऱ्यालाही सोलापुरातल्या शिवप्रेमींनी विरोध केलेला आहे। राज्यपालांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा त्यांना सोलापुरात आल्यास तीव्र विरोध करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे। औरंगाबाद दौऱ्यादरम्यान शिवरायांबाबत वादग्रस्त विधान राज्यपालांनी केलं होतं, त्यानंतर राज्यभरातूनच त्यांचा निषेध केला जातोय। सोलापुरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अहमद शेख यांनी। सध्या सोलापूरमध्ये आहे आणि आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा सोलापूरमध्ये दौरा आहे आणि या दौऱ्याला विरोध म्हणून सोलापुरातल्या शिवप्रेमींनी इथं निदर्शनं करायला सुरुवात केली आहे। औरंगाबादमध्ये भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून, त्याचा विरोध म्हणून सोलापुरातले जे आहे ते शिवप्रेमी इथं एकत्र जमले आहेत। आपण या शिवप्रेमींशी चर्चा करूया की नेमकं कशामुळे ते विरोध करतात, कशामुळे तुम्ही विरोध करताय नेमकं? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान राज्यपालांनी केला, त्याचा विरोध आम्ही त्याच दिवशी केला, परंतु आमची माफक अपेक्षा एवढीच होती की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला तर माफी मागावी। कोश्यारींनी निश्चितच माफी मागितली पाहिजे। महापुरुष कोणत्या समाजाचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत न बघता आपण पाहिलं असेल की आता ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंबद्दल सुद्धा त्यांनी अपशब्द बोललेले आहेत। आमची माफक अपेक्षा एवढीच आहे एक शिवप्रेमी म्हणून की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची, संपूर्ण भारताची माफी या ठिकाणी मागितली पाहिजे। जर त्यांनी माफी मागितली तर निश्चितपणे आम्ही आमचं आंदोलन मागं घेऊ। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे माफी मागणार का हे देखील पाहावं लागणार आहे। कॅमेरामन तौसिफ सोबत अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24 तास।